नमस्कार। दिवाळी संदेशा निमित्ताने जमलेले सर्व काउंसिल मेंबर्स, हेड्स ऑफ द युनिट्स, मुख्याध्यापक, प्राचार्य या सर्वांचे कार्यक्रमाच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत। हा कार्यक्रम हा एक वेगळा आहे की तुमच्याकडच्या कला सुप्त कलागुणांना एक वाव मिळावा अशा प्रकारची त्याच्यामागची भावना आहे। हा एक भाग झाला, पण दुसरं आपण कायमच एकमेकांना भेटतो ते अतिशय फॉर्मल मोडमध्ये भेटतो, मीटिंगमध्ये भेटतो। मग तुम्ही हा विषय केला नाही, तुम्ही वेळेत पाठवलं नाही, तुम्ही बजेटरी प्रोव्हिजन नव्हते, तर ह्या अशा प्रकारच्या सगळ्या निगेटिव्ह असं म्हणणार नाही मी त्याला, पण ज्याच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे आणि ती वेळेत पूर्ण केल्यामुळे न केल्यामुळे प्रश्न उद्भवतात आणि त्याची उत्तरं देत बसायला लागतात, तेव्हा त्या ठिकाणी सगळं उत्तरदायित्व आहे। पण हा कार्यक्रम असा आहे की जिथं खरंच उत्तरदायित्व काही नाही आहे, जे तुम्हाला येतं ते म्हणा मुक्तपणे, आणि अशा प्रकारे आपण एकमेकांच्या जवळ येऊ, जेवढी इन्फॉर्मली आपली एकमेकांशी रिलेशन्स डेव्हलप होतील त्याचा फायदा ओव्हरऑल वर्किंग स्टाईलमध्ये होतो आणि कामं सहजगतीने पण होतात। तर अशा निमित्ताने आणि दिवाळीचा मूड पण वेगळा असतो, जरा सर्वजण आता बऱ्यापैकी खरेदी विरेदी सगळं झालेलं असावं, मूड पण पॉझिटिव्ह आहे, त्या पॉझिटिव्ह मूडमध्येच आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। तर सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आणि कार्यक्रमासाठी शुभेच्छा। सर्व आयोजक जी टीम आहे, ऑर्गनायझिंग टीम, कांबळे सर आहेत, केळकर मॅडम आहेत, आपले सर्व संगीत शिक्षक शिक्षक आणि इतर जे कोणी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांचा मी खरंच सुरुवातीलाच त्यांचं आभार मानतो, कारण त्यांच्यामुळे हा कार्यक्रम उभा राहिलेला आहे। आता काही ठिकाणी घरच्या व्यक्तींना सुद्धा इन्व्हॉल्व केलेले, त्यामुळे ते पण त्याच्यात इन्व्हॉल्व आहेत आणि हा एक जरा चांगला एक नवीन पद्धतीने आपण एकत्र येण्याचा असा जो काही घाट घालतोय त्याचं डेफिनेटली फ्रुटफुल होईल असं वाटतं। आणि बाकी ऑलवेज म्हटल्याप्रमाणे की अध्यक्षच जर तेवढे रसिक असतील आणि ते त्याच्यात तेवढे जर भाग घेत असतील त्याचा निश्चितच पॉझिटिव्ह परिणाम होणार आहे। त्यामुळे उपाध्यक्ष आज नेमके मीटिंगमध्ये नाही तर ते आले असते, ते पण इन्व्हॉल्ड असतातच आपल्याला माहितीच आहे। तर असं सर्व प्रकारे लोक येत असतात, कार्यक्रमात एकत्र येतात आणि त्याचा सर्वांच्या दृष्टीने एकत्र येण्यामध्ये फायदा होईल असं वाटतं। धन्यवाद। हल्ली पॉझिटिव्ह म्हणले की पहिल्यांदा भीती वाटते, त्या अर्थानं खरोखरच अतिशय सकारात्मक असं आत्ताचं हे वातावरण आहे आणि यावर्षी या नवकल्पनेतून दिवाळी संध्या आयोजित केलेली आहे। या दिवाळी संध्येसाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात, त्यासाठी मी राजेंद्र आफळे आणि मी सीमा जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। विश्वातला प्रथम ध्वनी कोणता तर तो प्रणव म्हणजेच ओंकार असं मानलं जातं। एका हिंदी कवीनं वर्णन केलेलं आहे, घट घट भीतर जगमे निरंतर नाद ब्रह्म साकार सुनलो प्रणव की दिव्य पुकार। ओंकाराचे वर्णन अनादि म्हणजे ज्याची सुरुवात माहीत नाही आणि अनंत म्हणजे ज्याला अंत नाही असे केले जाते। अर्थात सामान्य माणसाच्या दृष्टीने निर्गुण आणि निराकार गोष्टी आकलनाच्या पलीकडे असतात, म्हणून ओंकाराचे सगुण साकार स्वरूप म्हणजे गणेश समजले जाते। तुकाराम महाराजांनी वर्णन केल्याप्रमाणे सृष्टी स्थिती आणि लय यांची प्रतीके असणारी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे उगमस्थान गणेश आहे। अकारतो ब्रह्मा उकारतो विष्णू मकार महेश जाणीयेला ऐसे तिन्ही देव जेथून उत्पन्न द्योहा गजानन माय बाप। कार्यक्रमाची सुरुवात करूया डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि गायलेल्या ओंकार अनादि अनंत अथांग अपरंपार या रचनेनं। गात आहेत हर्षदा कारेरकर। Thank you.
चिंतन स्वर भाषा स्वर चिंतन स्वर विश्वाकार ओंकार अनादि अनंत अथांग परंपार सप्त सूर स्वर्ग सात सप्त सूर स्वर्ग सात सप्त सूर सप्त सूर स्वर्ग सात स्वर सांत्वन वेदनात सप्त सूर स्वर्ग सात स्वर सांत्वन शाश्वत अमृत धार ओंकार अनादि अनंत अथांग अपरंपार ओंकार अनादि अनंत अथांग अपरंपार नाद ब्रह्म परमेश्वर नाद ब्रह्म परमेश्वर सगुण रूप साकार ओंकार अनादि अनंत अथांग अपरंपार आधी लिहिली जातात आणि चाल नंतर लावली जाते पण चित्रपटासाठी मात्र बऱ्याचदा उलटा क्रम असतो म्हणजेच संगीतकार आधी धून तयार करतो आणि गीतकार त्यावर शब्द लिहितो अर्थात काहींच्या मते हे आदर्श नाही पण यालाही कौशल्य आवश्यक असते हे निर्विवाद धून ऐकवताना संगीतकार डाडाडा लालाला असे निरर्थक शब्द ऐकवतो उदाहरणार्थ श्रीधर फडके यांनी नितीन आखवे यांना अशी धून ऐकवली त्यावर नितीन आखवे यांनी शब्द लिहिले आणि तयार झालेलं गाणं फुलले रे क्षण माझे फुलले रे धून ऐकवल्यानंतर गीतकाराचे काम सुरू होते पण अशोक पत्की हे संगीतकार मात्र असे आहेत की ते शब्द आणि धून एकत्र गुंफून कवी किंवा गीतकाराला ऐकवतात मग कवी किंवा गीतकार त्या शब्दाऐवजी आपले शब्द घालतो पण काही गाण्यांमध्ये असे झाले की पत्कीचे मूळ शब्दच इतके सुंदर होते की ते कायम ठेवूनच गाणी तयार झाली तू सप्तसूर माझे हे वाडकरांनी गायलेले गाणं अतिशय अप्रतिम गाणं तसंच त्यांच्या शिष्यानं म्हणजेच स्वप्नील बांदोडकरनं गायलेलं हे गाणं रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिरविरेते ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते त्या सप्तसुरांच्या लाटेवरून साध ऐकुनी होई राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी सादर करीत आहेत आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शरद कुंटे सर रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिरविरते ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिरविरते ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते या सप्तसुरांच्या वाटेवर सागर राधा ही पावरी हरी राधा
रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिरभिरते ऐकून ताल विसरून भानही वाट कुणाची बघते रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिरभिरते ऐकून ताल विसरून भानही वाट कुणाची बघते त्या सप्त सुरांच्या राटे वरुणी साद ऐकुनी हो त्यानंतर डॉक्टर मिलिंद कांबळे सर एक अतिशय सुंदर गाणं सादर करतायत. आमच्या जमान्यातला चित्रपट आहे तो चितचोर. अमोल पालेकर आणि बहुदा वहिदा हा जेरीनवा हा त्यामध्ये नायक नायिका होते. अतिशय सुंदर गाणी आणि लाईट कॉमेडी असे सुंदर चित्रपट त्यावेळेला असायचे. त्याच्यातलं जगदीप जने आना हे गीत आता सर सादर करतायत. येसुदास आणि एक अतिशय गुणी गायिका आहे अखी ओके झरोकेचं आपण गाणं ऐकलं असेल तर हेमलता. तर या दोघांनी गायलेलं हे गीत आहे आणि आत्ता सर एकटेच गात आहेत आणि यमन रागातलं हे गाणे सादर करतायत डॉक्टर मिलिंद कांबळे सर. जपदीप जले जपदीप जले जप शांतने संकेत मिलन का भूल न जाना मेरा प्यार ना विसराना. जपदीप जले आ
अनुराधा पोंडवाल ही एक अतिशय गोड आवाजाची आणि गुढी गायक, काही गाणी अगदी विशेषत्वाने अनुराधा यांचीच छाप साठणारी आहेत. आपल्याला माहीत असणारी रसिका मी कैसे गाऊ गीत, श्याम सुंदरा चित्त चकोरा बुलवी तुझा अनुराग, अनुरागाचे थेंब झेलती पीतलतेची पाने, कुहू 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 येई साध, दिल है के मानता नहीं, ही गाणी अनुराधा यांच्याशिवाय इतकी सुंदर आणि अजोड झालीच नाही. लता आशा यांच्या सांगीतिक युगांतानंतर खरे तर अनुराधा यांना चांगली संधी होती, पण नंतर त्यांनी स्वत्व न जपता एका कॅसेट कंपनीच्या नादी लावून दुय्यम आवृत्त्या म्हणजेच डुप्लिकेशन करायला सुरुवात करून आपले एकमेवत्व गमावले असे वाटते. त्यांनीच गायलेलं चांदणे शिंपीत जा या चित्रपटातील मधुसूदन कानेलकर लिखित एक नितांत सुंदर गीत ऐकूया. याचं संगीत आहे प्रभाकर जोग यांचं. यानिमित्त श्रेष्ठ व्हायोलिन वादक संगीत संयोजक आणि संगीतकार प्रभाकर जोग यांना आपण सर्वजण आदरांजली वाहूया. हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली, धरती प्रकाश वेळी ओल्या दवात नाही, आपल्या समोर सादर करीत आहेत अश्विनी पटवर्धन. शिंपी
माझ्यात काही नाते जोडले नाही तर एकमेकांसाठी घेतलेल्या आणाबाका म्हणजे एक प्रकारे निर्माल्यच नाही का? कदाचित सामाजिक बंधनामुळे आणि कौटुंबिक दडपणामुळे तिला नाते तोडावे लागत असेल, ते तोडत असताना कमालीची वेदना आणि बरोबरीने नाईलाजास्तव आलेला तटस्थपणा शांताबाईंनी अचूक शब्दात या गझल रचनेत व्यक्त केला आहे. जर कौटुंबिक दडपण जुगारून ती निघून गेली असती तर तिच्या पित्याच्या हृदयात झालेली कालवा कालव व्यक्त करणारी ही कविता आपले सर आता सादर करीत आहेत. समजा मुलगी जिच्यावर जीवापाड प्रेम केलं, 25 वर्ष सांभाळलं आणि समजा ती अचानक अशी निघून गेली असती तर तिच्या दृष्टीनं प्रेम, तिच्या प्रियकाच्या दृष्टीनं प्रेम जरी महत्वाचं असेल तरी पित्याच्या हृदयात काय कालवा कालव होत असेल? खेळलीस तू गनिमे गावा, काहीतरी खोटं का सांगून बाहेर पडलेली असते. खेळलीस तू गनिमे गावा, क्षणात अनवी परका झालो. खेळलीस तू गनिमे गावा, क्षणात अनवी परका झालो. हृदयाचा पिंजरा तोडून गेलीस अनवी परका झालो. ही गझल रचना झाली. तळहाताच्या फोडापरी तू, तळहाताच्या फोडापरी तू, दुःख नेमके कसे न कळले, तुझसाठीची तळमळ तुझला ना कळली आणि परका झालो. आजवरी तू होतीस अल्लड, धरशील माझे बोट समजलो. आजवरी तू होतीस अल्लड, धरशील माझे बोट समजलो. समजूत माझी खोटी ठरली, हरलो आणि मी परका झालो. मजला जे वाटले बरे ते, हात धरून मी क्षितिज धावले. तुझ्यासाठी जे मला बरं वाटलं ते स्थळ मी आणलं. मजला जे वाटले बरे ते, हात धरून मी क्षितिज धावले. फुलशील तेथे हा भ्रम माझा पटले आणि मी परका झालो. आजवरी तुझला आनंदी पाहून मी आनंदी झालो. आजवरी तुझला आनंदी पाहून मी आनंदी झालो. परी आता मी पूर्ण तिराईत अलिप्त आणि परका झालो. गनिमी कावा शब्द द्वयर्थी, गनिमी कावा शब्द द्वयर्थी, मात दुश्मनावरती करणे परंतु निषिद्ध स्वकीयांसाठी. कारण गनिमी कावा हा परक्यांवर मात करण्यासाठी ठीक आहे, पण आपल्या बाबतीत वापरायचा नसतो. गनिमी कावा शब्द द्वयर्थी मात दुश्मनावरती करणे परंतु निषिद्ध स्वकीयांसाठी काय मानवी परका. खूप छान आपले सर, हा क्षण तुमच्याही आयुष्यात येणार आहे. खरं तर खूप भाग्यवान आहेत ज्यांना मुली आहेत, ज्यांना मुली आहेत ते भाग्यवान आहेत असं मी म्हणते. त्यानंतर सादर करूया सौ स्मिता कुलकर्णी, चांदण्या रात्री दिले ते स्वप्न तू विसरू नका. माणिक वर्मा यांनी गायलेले अप्रतिम गीत आहे. चांदण्या रात्री दिले ते स्वप्न तू विसरू नका. चांदण्या रात्री दिले ते स्वप्न तू विसरू नका. मी कधी होते तुझी ते सर्व तू Yeah.
शब्द केवळ तेतयांचा अरंग तू विसरून जा चांद या रात्री तले ते स्वप्न तू विसरून जा आणि पंथ निरपेक्ष भागवत धर्माची सुरुवात संत ज्ञानेश्वरांपासून झाली आणि नंतर तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढवला असे म्हणतात. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस असे यथार्थपणे म्हटले जाते. ज्ञानदेवांपासून तुकाराम महाराजांपर्यंत आणि त्यानंतरच्या गाडगे महाराजांच्यापर्यंत महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभलेली आहे. वारकरी संप्रदायातील भक्तांची पूज्य देवता म्हणजेच पंढरपूरचा विठ्ठल. आपल्याकडे सौंदर्याची कल्पना सावळेपणात आहे. उदाहरणार्थ देव माझा विठू सावळा, सावळा का रामचंद्र चंद्र नदीचा मागतो, श्रीरंग सावळा तू मी गौर गाय राधा. यावरून आता तुमच्या लक्षात आलं असेल इकडच्या व्यासपीठावरच्या बाजूमुळे सर्वात सुंदर कोण आहे स्वतःच आहे. मी मोजे आणायला गेलो होतो आणि त्यांना म्हटलं स्किन कलरचे मोजे झाले तर काळे मोजे लागले आणि मी असं ऐकले की लग्नाच्या वेळेला दृष्ट लागू नये म्हणून मला पांढरी किट लावण्यात आली. अर्थात मी अगदीच काही एकटा नाही आहे, माझे एक मित्र आहेत जे सातारला 2 वर्ष होते आणि विठ्ठलाचे परम भक्त. ज्या संतांनी भागवत धर्माची पताका पंजाबापर्यंत नेलेली होती आणि ज्यांच्या काही रचना या गुरुग्रंथ साहिबमध्ये सुद्धा समाप्त करण्यात आलेले आहेत अशा संत नामदेव महाराजांचा एक अभंग ऐकूया. भीमसेनजींनी गाऊन तो अमर केलेला आहे, आपल्याला माहितीच आहे, पंढरी निवासा सख्या पांडुरंगा. आणि आपल्या समोर गात सादर करतो आहे सिद्धांत कांबळे. अतिशय सुंदर, मी काल ऐकलं त्याचं वादन अतिशय सुरेल, फार अवघड आहे. बासरी वाजवणं फार अवघड आहे, बासरी नुसतं फुंकणं सुद्धा अवघड आहे. प्रयत्न करून बघू.
बासरी ऐकताना खरं तर असं वाटलं की डोळे बंद केलेले होते आणि अंगावर काटा येत होता. पण ज्यावेळेस मी असं वाजवायला फुंकायला गेले त्यावेळेस सगळ्यांनी डोळे गचकन बंद केले, का तर ती ऐकवत नव्हती. रिमशिमगिरे सावन असं म्हटलं की आपल्याला मंजिल हा चित्रपट पावसात भिजणारा ताड माड उंचीचा अमिताभ आणि कोपऱ्यावर एक दात किंचित वर असलेली पण अतिशय सुंदर मौसमी चटर्जी आठवते. या गाण्याची दोन वर्जन्स आहेत, एक लताबाईंनी गायलेलं आणि दुसरं किशोर कुमार यांनी गायलेलं. एक विचित्र निरीक्षण असं की पुरुष आणि स्त्री वर्जन असतील तर ते पुरुष वर्जन जास्त लोकप्रिय असतं का? एहसान तेरा होगा मुझ पर लता आणि रफी, चंदन साबदन लता आणि मुकेश, मेरे नयना सावन भादो लता आणि किशोर, जिंदगी एक सफर आशा आणि किशोर, तुझसे नाराज नहीं जिंदगी लता आणि अनुप घोषाल, ह्याच्यातली पुरुष वर्जन जास्त लोकप्रिय आहेत. पण हे मात्र तसं नाही, या गाण्यात मात्र तसं होत नाही, दोन्ही वर्जन्स तोडीच तोड आहेत. ह्याचं कारण आर डी बर्मन अर्थातच दोन्ही गाण्यांना दिलेली ट्रीटमेंट, ऑर्केस्ट्रेशनबद्दल आणि ठेक्यातले बदल, इंटरव्ह्यूला लताबाईंचं गुणगुणणं, हे इतकं मस्त आहे की दोन्ही स्वतंत्र कलाकृती बनतात आणि दोन्ही तितक्याच सुंदर आहेत. आता हर्षद आपल्यासमोर जे सादर करणार आहे गाणं, ते आपण कदाचित टेलिव्हिजनवर बघितलं असेल की अमिताभ बच्चन हार्मोनियमवर एका लग्नाच्या मैफिलीमध्ये गाणं हे ऐकवतात. हर्षद सादर करतो आहे रिमझिम गिरे सावन. झिम गिर सावन सुलग सुलग जावन, भीगे आज इस मौसम में लगी कैसी है अदन. रिम झिम गिर सावन सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में लगी कैसी है प्रेम जी मगिर सावन. जब घुंघरों सी बजती है देखे दयाले सजन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में लगी कैसी है अगन. रिमझी मगिरे सावन कैसे कहते किसी से, दिल बंद रहा है किसे अजनबी से. महफिल में कैसे कहते किसी से, दिल बंद रहा है किसे अजनबी से. हाय करे अब क्या जतन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में लगी कैसी अगन. रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में लगी कैसी अगन. रे 1971 साली जया भादुरी यांची मध्यवर्ती भूमिका असलेला गुड्डी नावाचा चित्रपट आलेला होता. या चित्रपटात गुड्डीला म्हणजे नायिकेला हिंदी चित्रपटसृष्टीचं अतीव आकर्षण असतं आणि धर्मेंद्र हा सर्वाधिक आवडीचा हिरो असतो.
ती मुंबईला नातेवाईकांकडे येते, मग तिचा नायक धर्मेंद्र प्राण वगैरे या सगळ्यांना विश्वासात घेऊन चित्रपटातील दृश्य खोटी खोटी असतात हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो. या चित्रपटासाठी ऋषिकेश मुखर्जींना अपरिचित चेहरा असणारा नायक हवा होता. सुरुवातीला अमिताभ बच्चन यांचे नाव नायक म्हणून निश्चित झाले होते, पण दरम्यान जंजीर या चित्रपटामुळे अमिताभ बच्चन रातोरात स्टार झाले म्हणून त्यांच्याऐवजी दुसऱ्या नायकाला घ्यावे लागले. त्यामुळे अमिताभ बच्चन थोडे नाराज झाले. नाराजी दूर करण्यासाठी ऋषिकेश मुखर्जींनी अमिताभ आणि जया यांना एकत्र घेऊन चित्रपट निर्माण करण्याचं आश्वासन दिले आणि भविष्यात अभिमान हा चित्रपट निर्माण करून आपले वचन पाळले. या चित्रपटात नायिका अर्थात जया भादुरी नायकाला गाणे गाऊन दाखवते असे दृश्य. हे गाणं म्हणजेच बोले रे पपिहरा. या गाण्याचे शब्द आहेत गुलजार यांचे आणि संगीत आहे वसंत देसाई यांचं. मूळ गाणं गायलंय वाणी जयराव यांनी, अर्थात हे मिया की मल्हार या रागातलं आहे. ज्यांना जाणकार आहेत त्यांना हे माहीत असेल. पूजा अवचट सादर करीत आहेत बोले रे पपिहरा. पपिहरा बोले रे पपिहरा.
1975 साली जुली नावाचा एका अँग्लो इंडियन कुटुंबाची कहाणी सांगणारा एक चित्रपट आला होता. स्वतःला इतर भारतीय समाजापेक्षा उच्च समजणारं आणि बदलत्या सामाजिक परिस्थितीपासून स्वतःला दूर ठेवू इच्छिणारं असं हे कुटुंब आणि त्यातली ही जुली ही सर्वात थोरली मुलगी. इंग्लिश एटिकेट्स जपणारे कुटुंबीय जेवणानंतर जुलीला गाण्याचा आग्रह करतात तेव्हा ती हे गाणे गाते असा एक प्रसंग आहे. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेली जुली शिकत असते, बाहेरच्या जगात समाजामध्ये फिरत असते. तिच्या तिच्या पालकांचा विशेषतः तिच्या आईचा कुपमंडूकपणा आणि स्वतःला इतरांपेक्षा वेगळं समजण्याचा दृष्टिकोन नसतो. या गाण्यात तिचे तिच्या वयाला आणि काळाला साजेसे विचार आहेत. या चित्रपटात खूप गाजलेली गाणी आहेत, भूल गया सब कुछ, दिल क्या करे जब किसी को किसी से प्यार हो जाए, ये रातें नई पुरानी, साचा नाम है तेरा तू श्याम मेरा, असे अप्रतिम गाणी या चित्रपटात आहेत. जुली चित्रपटाचे गीतकार म्हणून आनंद बक्षी यांचे नाव आहे, पण माय हार्ट इज बीटिंग या गीताचे गीतकार कोण आहेत याची नक्की कल्पना नाही. संगीतकार आहेत राजेश रोशन, मूळ गायिका आहेत प्रीती सागर, सादर करीत आहेत डॉक्टर सविता केळकर. Thank you.
अप्रतिम गाणे आणि विशेषतः उच्चारांसाठी अगदी खूप कौतुक, कारण मी जर गाणं म्हटलं असतं तरी मराठीच म्हणतोय असं वाटलं असतं कदाचित, इतकं सुंदर. आणि या निमित्तानं तुमच्या निमित्तानं मी गाणं म्हणजे निवेदन करण्यानिमित्त पूर्ण गाणं वाचलं, नाहीतर यापूर्वी मला ते शब्दच कळले नव्हते. आपल्या अनोख्या चालींनी आणि ठेका धरायला लावणाऱ्या संगीताने रसिकांवर मोहिनी घालणारा संगीतकार म्हणजे ओंकार प्रसाद नय्यर अर्थात ओपी नय्यर. 1952 सालापासून संगीत द्यायला सुरुवात करणाऱ्या ओपी नय्यर यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिट आणि श्रवणीय गाणी दिली. त्यांना रिदम किंग हे सार्थ नाव रसिकांनी दिले होते. अनेक गाण्यांमध्ये त्यांनी घोड्यांच्या टापांचा फार उत्तम वापर केला, जसं की यू तो हमने लाख हंसी देखे है, जरा हल्ले हल्ले चलो मेरे साजना, जाने कहा गया, जाने कहा मेरा जिगर गया जी, फिर वही दिल लाया हूँ वगैरह. ओपींनी आपल्या कारकिर्दीत लताबाईंकडून एकही गाणे गाऊन न घेता असंख्य गाणी प्रसिद्ध करून दाखवली. सुरुवातीच्या काळात शमशाद बेगम, गीता दत्त आणि नंतरच्या काळात आशाबाई या त्यांच्या प्रमुख गायिका राहिल्या. लताबाईंचा आवाज आणि मदन मोहनची धून यांची जशी एक वेगळीच मजा आहे, तसेच ओपींची धून आणि आशाबाईंचा त्याला झालेला परिसस्पर्श म्हणजे रसिकांसाठी पर्वणीच. सादर करीत आहे 1964 साली आलेल्या म्हणजे माझ्या जन्माच्या वेळच्या कश्मीर की कली या चित्रपटातील SH बिहारी यांनी लिहिलेलं आणि रफी आणि आशा भोसले यांनी गाऊन अजरामर केलेलं हे गीत. ये देख के दिल झुमा, ली प्यार ने अंगडाई, दीवाना हुआ बादल, सावन की घटा छाई. सादर करीत आहेत डॉक्टर शरद आगर खेडकर.
जब तुमसे नजर टकराई सनम जज्बात का एक तूफान उठा तिनके की तरह मैं बह निकली तिनके की तरह मैं बह निकली सैलाब मेरे रोके न रुका सैलाब मेरे रोके न रुका जीवन में मची हलचल और बजने लगी शहनाई ये देख के दिल झूमा ली प्यार ने अंगड़ाई दीवाना हुआ बादल वीरान पड़ी दुनिया थी मेरी वीरान पड़ी दुनिया थी मेरी हाथों में तेरा आंचल आया के बहार आई ये देख के दिल झूमा ये प्यार ने अंगड़ाई दीवाना हुआ बादल सावन की जटा छाई ये देख के दिल झूमा ली प्यार ने अंगड़ाई दीवाना हुआ बादल सावन की जटा छाई ये देख ते सूर छेडले तर नवीन गीत कसे उठते असा प्रश्न आपल्याला पडणं स्वाभाविक आहे पण अशी कितीतरी उदाहरणं आहेत की त्यात सूर तेच आहेत पण गाणं नवीन आहे गंमत म्हणजे आपल्याला सांगेपर्यंत हे जाणवलेलं नसतं आता उदाहरणच बघा परे सानी रे ग हे स्वर परे सानी रे ग पिकल्या पानाचा देठकी हिरवा बाया इथले संकट नाही टाळ बोलची पळीला नाच माझ्या संग ऐकूया अपराध या चित्रपटातील मधुसूदन कालेलकर यांची शब्दरचना आणि एम दत्ता यांची संगीत रचना असलेलं महेंद्र कपूर यांनी गायलेलं हे गाणं इतक्या वेळ आपण ज्यांची ज्यांच्या पोटाची जादू तबल्यावर बघत होतो त्याचा सचिन राजोपाध्ये सर अतिशय चांगला घुमारेदार आवाज आहे आणि शाळेत केवळ तबला वादक असूनही अनेक जबाबदारी स्वतःहून शिरावर घेऊन त्या पार पाडण्यामध्ये त्यांचं एक वैशिष्ट्य आहे सादर करतायत सूर तेच छेडीता गीत उमटले नवे आज लाभले सखी सौख्य जे मला सूर तेच छेडीता गीत उमटले नवे सूर तेच छेडीता गीत उमटले नवे आज लाभले सखी सौख्य जे मला हवे हो अबोल प्रीत
संकट बहरली हो कली हणू चमलगी हो अबोल प्रीत बहरली कली हणू चमलगी वेदना सुखावली हासली तुझा सने हो काळामध्ये राजेश खन्नाचे तब्बल 17 चित्रपट सुपरहिट झाले होते म्हणूनच त्यांना सुपरस्टार असं म्हटलं गेलं. त्यातच हा एक चित्रपट ऐकूया राजेश खन्नावर चित्रित झालेलं आणि किशोर कुमार यांनी गायलेलं हे अप्रतिम गाणं. गीत आनंद बक्षी यांचं तर संगीत आर डी बर्मन यांचं आहे आणि सादर करीत आहेत आभा तेलंग मॅडम. प्यार दिवाना होता है मस्ताना होता है हर खुशी से हर गम से बेगाना होता है. कोई सफर दो में
थोडासा भावानुवाद केलेला आहे आपले सरांनी. जसे कविता उत्तम करतात तसेच अनेक गाण्यांचे त्यांनी अनुवाद केलेले आहेत, त्यापैकीच हा एक. मूळ गाणं आहे ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा उलझे, कोई टोह टोह ना लागे किस तरह गिरहा ये सुलझे, है रोम रोम एक तारा, एक तारा म्हणजे एक तारीख जो बादलों में से गुजरे. याचा अनुवाद असा आहे, धागे तुझ्या मोहाचे तव बोटांमध्ये गुंतून गेले, कसा सोडवी मगमुई गुंता विचारात गुरफटून गेले, रोम रोम वीणा झंकारे स्वर मेघात निनादत गेले, असा कसा रे खोळा बावरा मजला कैसे निवडलेस तू, असे कसे तुझ ऐकू येते जे ना माझ्या तोंडून गेले, तू दिन मी रजनी मग मिलन सायंकाळी असे योजिले, धागे तुझ्या मोहाचे तव बोटांमध्ये गुंतून गेले, वदलास जरी असत्य तरीही तसुवरही विश्वास घडेना, बदलास जरी असत्य तरीही तसुवरही विश्वास घडेना, कारण डोळ्यांमधले सत्य लपवू म्हणता तरी लपेना, जीवनधारा वावून देता श्वासात श्वास मिसळून गेले, धागे तुझ्या मोहाचे तव बोटांमध्ये गुंतून गेले. सादर करीत आहेत मनाली गोवंडी.
तीन गाणे पण किती सुंदर आहे बघा. बऱ्याचदा काय होतं आपल्या आमच्या आपल्या पिढीतल्या लोकांचं आपण भूतकाळ जास्त रमतो, नवीन गाण्यांचं आपल्याला फारसं माहीत नसतं. पण सुदैवानं माझी मुलगी आणि मुलगा, मुलगी तर विशेषतः बाबा हे तुम्हाला आवडणार नाही पण ऐका म्हणून तो कंपल्सरी इयरफोन कानात घालते आणि मला ऐकायला लावतो, त्यामुळे नवीन गाणी मला खूपशी माहीत झाली. पुढच्या गाण्याकडे बोलूया, रहे ना रहे हम महका करें. सादर करीत आहेत सुरेखा जाधव, रहे ना रहे हम महका करेंगे. जमी है याद हमको,
लगेच पुढच्या गाण्याकडे वळत आहोत. शैलेंद्र हा कवी आपल्याला भेटतो कधी स्वप्नवेळे भाव घेऊन, तर कधी अगदी सोप्या पण अर्थपूर्ण शब्दातून. शैलेंद्र हा सामान्य माणसाचा गीतकार आहे हे सूत्र त्याच्या कवीपणातील महत्त्वाचं सूत्र आहे. बर्बाद असूनही खुशीचे गाणे म्हणणारा शैलेंद्र, त्याचे शब्द पाठ होऊन जातात. त्याच्या शब्दातील अर्थासाठी आटापिटा करावा लागत नाही. हिंदी भाषेचे शैलेंद्रचे प्रेम म्हणजे उर्दूचा दुस्वास नाही, तर त्याला सामान्यांची लोकभाषा वापरायची होती हे महत्त्वाचे. मैं पैसे के लिए नहीं लिखता असे म्हणणारे शैलेंद्र एकच भावार्थ असणारी पण भिन्न प्रकृतीची तेरा मेरा प्यार अमर फिर क्यों मुझको लगता है डर, तसंच प्यार हुआ इकरार हुआ प्यार से फिर क्यों डरता है दिल, अशी गाणी लिहून जातात. ऐकूया मधुमती या चित्रपटातील सरीन चौधरी यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आणि सादर करत आहेत पुन्हा एकदा डॉक्टर शरद कुंटे सर. ये कौन हसता है फूलों में छुप कर, बहार बेचैन है किसकी धुन पर, कहीं गुनगुन कहीं रुंझुन के जैसे नाचे जमी, सुहाना सफर और ये मौसम हसी. डॉक्टर शरद कुंटे. सुहाना सफर ये मौसम हसी, हमें डर है हम खो न जाए कहीं, सुहाना सफर ये मौसम हसी. ब्रह्मदेवाचा चिंतामणी, शंकराचा रुद्रमणी, विष्णूचा कौस्तुभमणी, इंद्राचा स्यमंतकमणी, कदाचित कोहिनूर हिरा हाच असावा, नीलमणी किंवा नीलम, शेषनागाच्या शीर्षावर असणारा नागमणी, चंद्रकांतामणी, स्फटिकमणी, लाजावर्तमणी, उलुकमणी हा गुबडाच्या घरट्यात सापडतो असं म्हणतात, असे काही समज आहे. असाच एक रहस्यमय मणी म्हणजे पारसमणी, ज्याला आपण परिस म्हणतो. लोखंडाला परिसाने स्पर्श केला तर त्याचे सोन्यात रूपांतर होते अशी आख्यायिका आहे. त्यावरून परिस स्पर्श होणे हा वाक्य प्रचार अस्तित्वात आला. याच नावाचा एक चित्रपट 1963 मध्ये आला होता. याचं एक वैशिष्ट्य म्हणजे लक्ष्मीकांत कुडाळकर आणि प्यारेलाल शर्मा, म्हणजेच लक्ष्मीकांत प्यारेलाल ही संगीत देणारी जोडी, यांचा पहिला चित्रपट. याआधी ते शंकर जय किशन किंवा कल्याणजी आनंदजी यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करत होते. 1998 सालापर्यंत तब्बल 635 चित्रपटांना या जोडीने संगीत दिले.
आणि सर्वाधिक वेळा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. ऐकूया पारसमणी या चित्रपटातील लता आणि उषा यांनी गायलेलं गाणं हसता हुआ नुरानी चेहरा. आपल्या समोर सादर करीत आहेत विजया हके. आता आपण ऐकणार आहोत प्रपंच या चित्रपटातील गदिमा आणि बाबूजी या द्वयीचं गाणं. आपलं बालपण नाचरे मोरा झुकझुक झुकझुक आगीन गाडी म्हणत तरुणपणी माझा होशील का हृदयी प्रीत जागते या गाण्याने रंगवलेलं होतं. देव देवाऱ्यात नाही इंद्रायणी घाटी देवाची आळंदी वर आपण भक्तिरसात नाऊ निघालो तर नसे राहुळी व नसे मंदिरी जिथे राबती हात तिथे हरी असे म्हणत आपण कर्मयोगी झालो आहोत. आयुष्याच्या संध्याकाळी या कातरवेळी पाहिजेस तू जवळी यासारख्या गाण्यांनी मनाला हुरहुर लावली होती आणि आयुष्यातील प्रत्येक दुःखाच्या क्षणी दैवजात दुःखे भरता दोषना गुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा यासारख्या गीतांनी आधार दिलेला होता.
गीत रामायणाने बाबूजी गदिमांना जणू दैवत्व प्राप्त करून दिले. आज 63 वर्षानंतर सुद्धा त्यांच्या लोकप्रियतेत काहीच फरक पडलेला नाही. गदिमांच्या अलौकिक शब्दांवर बाबूजींच्या संगीताने जणू सोन्याचा गुलामा चढवला व एक सुवर्ण काव्य जन्माला आले. तुकाराम महाराज म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आधुनिक वाल्मिकी या गीतामध्ये म्हणतात की थोडक्यामध्ये सुद्धा मला समाधान आहे, जसे की सोसे तितके देई याहून हट्ट नसे का माझा, सौख्य देई वा दुःख ईश्वरा रंक करी वा राजा, अपुरेपणही नलगे नलगे पस्तावाची पाळी, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी. सादर करीत आहेत आपल्या सर्वांचे अतिशय लाडके असणारे, मिश्किल स्वभावाचे आणि अत्यंत उत्साही असे बुरसे सर. सुंदर चित्रपट गीत सादर करतो गदी माडगुळकर आणि सुधीर फडके यांचं. पोटा पुरता पसा पाहिजे नको पिकाया, पोटा पुरता पसा पाहिजे नको पिकाया, त्याशिवाय मराठी गाण्यांचा कार्यक्रम परिपूर्ण झाल्याचे समाधानच मिळत नाही.
त्यात अग्रस्थानी असणारी गाणी म्हणजे शुक्रतारा मंदवारा धुंदी फुलांना धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना यातील धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना हे गाणं सादर करण्या अगोदर पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत आफळे सरांची कविता. झुरणे तुझ्यासाठी इतके बरे नव्हे, मृगजळ बाहून धावत जाणे खरे नव्हे. झुरण्यामध्ये मजा कितीही असो जरी, पण एकाकी ऐसे झुरणे खरे नव्हे. अंतरंग मोकळे करुनी तुझ पुढती, हितगुज तासन तास किती गमती जमती. हृदय विचारे आपसुक हरवून गेले, तवरदयाची आशा करणे खरे नव्हे. हास्य तुषारांचा शिडकावा मज भिजवी, अंगोऱ्या भिंगोऱ्या खेळत मज भिजवी. परंतु निष्ठुर भाव तापत्या उन्हा सवे, मीच राहणे साहत काही खरे नव्हे. अखेरी समग विचार करतो काहीतरी, निष्कर्षाला येणे आपण कधीतरी. बरे खरे हा विचार करणे बरे नव्हे, बरे खरे हा विचार करणे बरे नव्हे. खरे हेच की खरेच काही खरे. सादर करीत आहोत उमा जठार धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना. हे वस्तुतः द्वंद्वगीत आहे आशा भोसले आणि बाबूजी यांच्या आवाजात. आत्ता गात आहेत उमा जठार.
फारच सुंदर. व्हायोलिन वाद्य वाजवणं त्याचं अवघड फार याचं कारण त्याला काही सुरांसाठी तरफा काही नसतात. बोट आपण ठेवतो सूर आणि मग अशा वेळेला सुरांचं भान राखणं फार कठीण असतं. पुढच्या गाण्याकडे बोलूया. व्ही शांताराम निर्मित आणि दिग्दर्शित पिंजरा हा एक अप्रतिम चित्रपट होता. या चित्रपटासाठी जगदीश खेबुडकर यांनी गीतरचना केली होती आणि राम कदम यांचे या चित्रपटाला संगीत होते. चित्रपटाच्या सुरुवातीलाच लोकगीताचं बाज असणारं एक गाणं चित्रित करण्यात आलं होतं. हे गाणं प्रत्यक्षात शाहीर साबळे गाणार होते. बऱ्याचदा दुय्यम गायकाच्या आवाजात पायलट रेकॉर्डिंग करून ते मुख्य गायकाला ऐकवलं जातं. मग मुख्य गायक रेकॉर्डिंग ऐकून अंतिम रेकॉर्डिंग करतो. जसं सख्यारे घायाळ बी हरणी या गाण्याचं पायलट रेकॉर्डिंग केलं होतं रवींद्र साठे यांच्या आवाजात आणि नंतर मग लताबाईंनी ऐकून ते गाणं अजरामर केलं. तसं ग साजणी या गाण्याचं पायलट रेकॉर्डिंग राम कदमांकडं कोरसमध्ये गाणाऱ्या वाघमारे नावाच्या गायकाच्या आवाजात केलं होतं. आणि शाहीर साबळेची हे गाणं ऐकल्यानंतर म्हणाले अरे हा हा जितका सुंदर गातं हेच गाणं कायम ठेवा. शाहीर साबळेंचं मोठेपणा याच्या दुय्यम गायकाला त्यांनी तितकं प्रोत्साहन दिलं आणि आपल्याला इतिहास माहितीचं हे गाणं अत्यंत प्रसिद्ध आहे. बहुतेक सगळ्या मराठी ऑर्केस्ट्रामध्ये गाणं होत नाही असं होत. गाण्याची श्रेय नामावली सांगताना आकाशवाणीवर आपण ऐकलं असतो की वाघ्या आणि सहकारी असं उल्लेख केला जातो. त्यातली वाघ्या म्हणजे वाघमारी. ऐकूया. आली ठुमकत नार लचकत मान मुंडत हिरव्या राणी ग साजणी सादर करीत आहेत अजय तेरक. ग साजणी साजणी ग कुंज गावाची कुंज राजाची कुंज नावाची तुग राणी ग आले खुमकत नार लचकत मन मुरडत हिरव्या राणी. आले खुमकत नार लचकत मन मुरडत हिरव्या राणी. ओडी न राजा राणी ग आली खुमक
ढुंकत नाग धचकत मन मुरडत हिरदरानी नर लचकत मन मुरडत हिरदरानी वनमोर घेण्यासारखं गाणं असतं पण आपण आता वनमोर घेऊया. यानंतर मी डॉक्टर सविता केळकर यांना विनंती करतो, त्या आपल्या समोर सादर करणार आहेत ही चाल तुरु तुरु. हे अतिशय प्रसिद्ध आणणारं गाणं शांताबाईंनी लिहिलेलं गाणं शांता शेळकेंनी, आणि याला संगीत आहे देवदत्त साबळे म्हणजे शाहीर साबळेचे चिरंजीव आणि जयवंत कुलकर्णी या हरहुंदरी गायकानं हे गीत गायलं सादर केलेलं आहे. गोट्या नावाची एक सिरियल पूर्वी दूरदर्शनवर होती, त्या सिरियलचं एक टायटल सॉंग आहे. मधुकर आरकडे या कवीनं लिहिलेलं टायटल सॉंग आणि अशोक पत्कीजींनी परवा मला वाटतं जी गौरवच्या पुरस्कार त्यांनी म्हणून दाखवला, त्यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाला त्यावेळेस. आणि अरुण इंगळे या गायकाने गायलेलं हे गाणं सादर करत आहेत डॉक्टर सीमा पुरोहित. बीज अंकुरे अंकुरे बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात. बीज हवी निगराणी हवी मायेची पाखर लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टांचा पाझर. हवी अंधारल्या रात्री चंद्र किरणांची साथ कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात. बीज अंकुरे अंकुरे
पुराचे होता रोप होई रोप त्याचे झाड मुळ्या रोन रानात उभे राहिले हे खोड निळ्या आभाळाच्या खाली प्रकाशाचे गीत गात कसे रुजावे बियाणे माळ रानी खडकात नाही झाला महावृक्ष जरी नसे कल्पतरू नाही झाला महावृक्ष जरी नसे कल्पतरू फुला फळांचा त्यावरी नाही आला रे बहरू क्षणभरी विसावल वाट सरू सावलीत कसे रुजावे बियाणे माळ रानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळ रानी खडकात। तत्पूर्वी मी दोन्ही वादक कलाकारांचं हर्षद गाडगिळ आणि सचिन राजपाते यांचा आभार मानतो। तसंच अगदी उत्स्फूर्तपणे पीसेस वाजवून गायक भरकटत असला तरी त्याला परत जागेवर आणण्याचं काम करणारे अजय पराड यांचं मी आभार मानतो। म्हणजे मला आठवते ज्यावेळेला मराठी ऑर्केस्ट्राची सुरुवात झाली होती त्याचं सर्वात मोठं योगदान अजय पराड यांचं, कारण तोपर्यंत हिंदी ऑर्केस्ट्रा भरपूर असायचे परंतु मराठी पण कार्यक्रम होऊ शकतात हे सिद्ध करणारे अजय पराड। यानंतर शेवटच्या गीताकडे आपण जाऊया। समा है सुहाना हे किशोर कुमार यांनी मूळचं गायलेलं गीत आहे। कहा घर घर की कहानी मराठी असा एक सिनेमा होता, मला पाहिल्यादा आठवते लहानपणी। कल्याणजी आनंदजी यांचं संगीत किशोर कुमार यांनी गायलेलं आणि हसरत जयपुरी यांनी लिहिलेलं हे गाणं आहे समा है सुहाना, आणि सादर करतात आपल्यासमोर डॉक्टर डी ए कुलकर्णी। समा है सुहाना सुहाना नशे में जहां है किसी को किसी की खबर ही कहां है हर दिल में देखो मोहब्बत जवां है नजर से अफसानी कह रही है नजर नजर से अफसानी हो रहा है असर के जिसको दिल जानी देखो ये दिल की अजब दास्तां है नजर दिल बेजुबान है समा है सुहाना सुहाना किसी का दीवाना जहाँ दिल रुबा है दिल भी वहाँ है जिसे प्यार कहे ये
किसी को किसी की खबर ही कहाँ है। हर दिल में देखो मोहब्बत जवान है। सब समा है सुहाना सुहाना, नशे में जहाँ है। किसी को किसी की खबर ही कहाँ है। हर दिल में देखो मोहब्बत जवान है। सीमा जोशी मैडम आम्ही दोघेही बोललो, साळुंके बोले मंजुळवाणी परी बोलविता दणी वेगळाची आहे। तसं आफळे आणि जोशी बोले कसली तरी वाणी आणि बोलविता दणी सुनीलची शिवले आहे असं आपण म्हणूया। मी कुठे सरांना विनंती करतो की या कार्यक्रमाचा समारोप आपण करावा। एखाद्याला झोप लागली तर ब्रह्मानंदी टाळी लागली असं म्हणण्याची पद्धत आहे, पण तू त्याचं विडंबन आहे शब्दाचं। ते ब्रह्मानंदी टाळी लागणं याचा अर्थ देहभान हरपणं, भोवतालच्या सगळ्या जगात काय चाललंय याची आठवण सुद्धा न येणं किंवा त्याच्यापासून खूप दूर जाणं, या अर्थाचा तो शब्द आहे। आपल्या संस्कृतीने जगाला काय दिलं अशी जर यादी करायला घेतली, जगाने काय दिलं भारताला सोडून द्या, भारताने जगाला काय दिलं, आपल्या संस्कृतीने काय दिलं, तर पाच प्रमुख गोष्टी दिल्या। एक योग, आयुर्वेद, संगीत, अध्यात्म आणि परिवार संकल्पना। त्यातले योग आणि संगीत या दोघांची शक्ती फार विलक्षण आहे। या दोघांनाही ब्रह्मानंदी टाळी लावण्याची क्षमता आहे। योगामध्ये समाधी अवस्था ज्याला प्राप्त होते तो सगळं देहभान हरपतो, सगळ्या जगाचाही त्याला काही भान राहत नाही अशा अवस्थेत जातो, पण ती व्यक्तिगत गोष्ट राहते, व्यक्तिगत अनुभव असतो। संगीतात मात्र अशी शक्ती आहे की हा अनुभव सामूहिक स्वरूपात सगळ्यांना एकावेळी संगीत देऊ शकतं। आपण सगळेजण गेलो 2 तास, बाकी सगळं जग विसरून आपल्या बाकीच्या सगळ्या अडी अडचणी काय जे होतं ते सगळ्यातून पूर्ण बाजूला राहून एका अर्थाने ब्रह्मानंदी टाळी लागल्याच्या अवस्थेमध्ये आलो आणि एक अतिशय उत्तम आनंदी अशा प्रकारचा कालावधी आपण सगळ्यांनी अनुभवला। खरं म्हणजे कुठलाही कार्यक्रम हा त्याचा मूळ हेतू हाच आहे आपल्या दृष्टीने की एकत्र येणं। आपण खेळाच्या निमित्ताने अनेकदा एकत्र आलेलो आहोत, काही संमेलनाच्या निमित्ताने शाळांमधून कॉलेजेसमधून एकत्रीकरणाचे कार्यक्रम होतात, एकत्रीकरण हे प्रमुख संगीत आहे, त्याचं आपण योजनेलं आत्ताचं साधन आहे। परंतु अशा निमित्ताने वारंवार ठिकठिकाणी एकत्रीकरणाचे कार्यक्रम व्हावेत। आत्ता या कार्यक्रमासाठी सातारहून 5-6 जण अतिशय उत्साहाने या ठिकाणी आले, मला अतिशय आनंद झाला। साताऱ्यातही असाच एखादा छान कार्यक्रम आयोजित करा, आम्ही सगळेजण त्या ठिकाणी कार्यक्रमात सहभागी व्हायला येऊ। आपल्या सगळ्यांना कार्यक्रमाचा आनंद आपण सगळ्यांनी नक्की घेतलेला आहे। याच्यामध्ये या प्रकारच्या कार्यक्रमामध्ये अधिकाधिक जणांचा सहभाग वाढावा याच्याकरता कदाचित एकच गाणं प्रत्येकाला म्हणलं होतं, मीच एकट्याने घुसखोरी करून 2 म्हटली त्याच्यामध्ये, परंतु सगळ्यांचा सहभाग मिळाल्यामुळे त्याची गोडी अनेकपट वाढलेली असं मला वाटतं। सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो मी। आत्ता जे समालोचन केलं किंवा आपण असं म्हणूया की सगळ्यांच्या गाण्याला नीट सुरुवात करून दिली, एक वातावरण निर्मिती केली, पण हे करत असताना आफळे सर आणि जोशी मॅडमचा अभ्यास किती चांगला आहे या सगळ्या विषयाचा याचं सगळ्यांनी आपण अनुभव नक्की घेतलेला आहे। कुठलंही एखादं गाणं म्हटलं की त्याचा गायक कोण, त्याचा लेखक कोण, संगीतकार कोण आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या रागदारीतली कोणकोणती गाणी त्यांनी केली हे सांगणं सहजपणाने इतकं सोपी गोष्ट नाही, त्याच्यासाठी भरपूर त्यांनी त्याच्यासाठी अभ्यास केलेला असं आहे। त्याच्याबरोबर त्या दोघांचेही पुन्हा एकदा मनापासून मी आभार मानतो। धन्यवाद।